Hello everyone. Good morning to all. Welcome back to the session Financial Market. I am Professor Rashmi Hirlekar from Shri Sahakekar College Deogar. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about types of financial market. Financial market can be divided into two parts: organized financial market and unorganized financial market. Organized financial market means the market where rules and regulations are applicable markets where rules and regulations of government are applicable and unorganized financial market where no rules and regulation of government are applicable so let's discuss about it financial market it can be divided into two parts organized financial market Unorganized financial market. In organized fi financial market, it can be also divided as banking system, cooperative system, development banking system, and money market. Unorganized sector or unorganized financial market. It is indigenous bankers, cheat funds, nidhis, and landlords. ऑर्गनाइज फाइनेशियल मार्केट ऑर्गनाइज फाइनेशियल मार्केट कंप्राइजेस ऑफ एन इम्प्रेसिव नेटवर्क ऑफ बैंक फाइनेशियल इंस्टिट्यूशन इन्वेस्टमेंट इंस्टिट्यूशन एंड अरेज ऑफ फाइनेंशियल इंस्ट्रूमेंट बग ऑर्गनाइज फाइनेशियल मार्केट मध्य बैंका ये फाइनेशियल इंस्टिट्यूशन्स इन्वेस्टमेंट इंस्टिट्यूशन्स इन्वेस्टमेंट कर आणि रेंज ऑफ फायनान्शियल फाइनेशियल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फायनान्शियल फाइनेंशियल यामध्ये येतात इट कव्हर्स बोथ लॉन्ग टर्म एंड शॉर्ट टर्म इंस्ट्रूमेंट या फायनान्शियल इंस्ट्रूमेंट मध्ये लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म येतात इट कंप्राइजेस ऑफ बैंकिंग सिस्टम को सिस्टम डेव्हलपमेंट डेवलपमेंट बैंकिंग सिस्टम एंड मनी मार्केट

बघा काय म्हंटल इथे की ऑर्गनाईज फायनान्शियल मार्केट कशाला म्हणतात तर ज्या मार्केटला स्टँडर्डाईज रुल्स आणि रेग्युलेशन अॅप्लिकेबल असतात किंवा ज्या मार्केट साठी रुल्स रेग्युलेशन सेटअप केलेले असतात फॉर डिलिंग इन सेक्युरिटीज आणि या मार्केटवर सुपरविजन आणि कंट्रोल कोणाचं असतं तर सेबीच असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असतं से्युरिटी सेबी म्हणजे सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अदर रेग्युलेटरी बॉडीज Also regulate this financial market. It can be divided as capital market and money market. Here we will discuss about capital market. Capital market is designed to finance long-term investment. Capital market Capital market, long-term investment, la finance karna किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जिथे फायनान्स केल्या जातात इट इज कॉल्ड कॅपिटल मार्केट द ट्रान्झॅक्शन टेकिंग प्लेस इन धिस मार्केट विल बी फॉर पिरियड ओव्हर अ इयर म्हणजे आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात तर ओव्हर द इयर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी द मार्केट वेअर इन्व्हेस्टमेंट फंड लाईक बॉन्ड इक्विटीज मॉडगेज आर ट्रेडेड आर नोन ॲज कॅपिटल मार्केट म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये बॉन्ड इक्विटीज आणि मॉर्गेज हे सगळं यांचं ट्रेडिंग चालतं त्याला कॅपिटल मार्केट असं म्हणतात प्रायमरी रोल ऑफ कॅपिटल मार्केट इज टू चॅनलाइज इन्व्हेस्टमेंट फ्रॉम इन्व्हेस्टर्स हु हॅव सरप्लस फंड टू दोज वन्स हू आर रनिंग डेफिसिट बघा प्रायमरी रोल ऑफ कॅपिटल मार्केट काय आहे चॅनलाइज इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट चॅनलाइज करणं फ्रॉम इन्व्हेस्टर्स हु हॅव सरप्लस फंड म्हणजे जे लोक बचत करतात ज्यांच्याकडे सरप्लस फंड आहे त्यांच्याकडून ह्या इन्व्हेस्टमेंट कोणाकडे चॅनलाइज करणं द पर्सन्स हु आर रनिंग डेफिसिट ज्यांच्याकडे फंड कमी आहे त्यांच्याकडे चॅनलाइज करणं हा प्रायमरी रोल आहे कॅपिटल मार्केटचा कॅपिटल मार्केट ऑफर्स बोथ लॉन्ग टर्म अँड ओव्हरनाईट फंड म्हणजे कॅपिटल मार्केट मधनं तुम्हाला लॉंग टर्म फंड आणि ओव्हरनाईट फंड म्हणजे काही कालावधीसाठी सुद्धा फंड मिळू शकतो द फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट दॅट हॅव शॉर्ट ऑर मीडियम टर्म मॅच्युरिटी पिरियड आर डेल्ट इन द मनी मार्केट वेअर हॅज फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट दॅट हॅव लॉन्ग मॅच्युरिटी पिरियड आर डेल्ट इन कॅपिटल मार्केट म्हणजे ज्या फायनान्शियल फायनेन्शियल चा पिरियड हा शॉर्ट टर्म किंवा मिडीयम टर्म मॅच्युरिटी असते त्याला मनी मार्केट असं म्हणतात आणि या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हॅव लॉंग टर्म मॅच्युरिटी पिरियड आरटेल टीम कॅपिटल मार्केट लॉंग टर्म मॅच्युरिटी पिरियड असतो त्या कॅपिटल मार्केटमध्ये त्यांचं ट्रेडिंग होत कॅपिटल मार्केट कव्हर्स फॉलोइंग टाइप्स आता कॅपिटल मार्केटमध्ये काय काय येतात तर इंडस्ट्रीय म्हणजे टाइप्स ऑफ सेक्युरिटीज इंडस्ट्रियल सेक्युरिटी मार्केट त्या इंडस्ट्रीय सेक्युरिटी मार्केटमध्ये प्रायमरी मार्केट म्हणजे स्टॉक एक्सचेंज अँड सॉरी प्रायमरी मार्केट स्टॉक एक्सचेंज नाही पण सेकंडरी मार्केट इज अ स्टॉक एक्सचेंज त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सेक्युरिटीज ह्या सुद्धा कॅपिटल मार्केटच्या अंडर येतात म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू करतं किंवा काय त्या आणि लॉंग टर्म लोन मार्केट दिस थ्री मेन पार्ट कम्प्रायजेस ऑफ कॅपिटल मार्केट बघा फर्स्ट वन इंडस्ट्रीयल सेक्युरिटी मार्केट सेकंड वन गव्हर्नमेंट सेक्युरिटीज मार्केट अँड थर्ड वन लॉन्ग टर्म सिक्युरिटी मार्केट लॉन्ग टर्म लोन मार्केट सॉरी इट इज कॉल्ड लोन मार्केट डिबेंचर्स असतात बघा ते किंवा लोन दिले जातात मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला तर इट हे सगळं कॅपिटल मार्केट मध्ये येतं इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स प्रायमरी मार्केट अँड सेकेंडरी मार्केट याविषयी डिटेल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत सगळं मनी मार्केट मनी मार्केट इज अ होलसेल टेप्ट मार्केट फॉर लो रिस्क अँड हाय लिक्विड शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट मनी मार्केट हे सुद्धा होलसेल टेप्ट मार्केट आहे पण विशेष काही आहे इट हॅज अ लो रिस्क अँड हायली लिक्विड शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट फंड्स आर अवेलेबल इन धिस मार्केट फॉर पिरियड रेंजिंग फ्रॉम सिंगल डे टू इयर बघा कॅपिटल मार्केटमध्ये काय आहे फंड्स आर अवेलेबल रेंजिंग फ्रॉम ओव्हर दी इयर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जिथे इन्व्हेस्टमेंट केले जातात इट इज कॉल्ड कॅपिटल मार्केट आणि इथे मात्र शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट किंवा मिडीयम टर्म इन्स्ट्रुमेंट आहे तिथे आणि फंड्स आर अवेलेबल इन दिस मार्केट इज फॉर पिरियड रेंजिंग फ्रॉम सिंगल डे अप टू अ इयर एका दिवसापासून एका वर्षापर्यंत दिस मार्केट इज डॉमिनेटेड मोस्टली बाय गव्हर्नमेंट बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे या मार्केटवर कोणाचं वर्चस्व आहे तर सरकारचं असतं बँकांचं असतं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्युशनच असतं द मनी मार्केट इज बेटर नोन एज अ प्लेस फॉर लार्ज इन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नमेंट टू मॅनेज देअर शॉर्ट टर्म कॅश नीड्स म्हणजे मनी मार्केटला काय म्हटलं इथे की मनी मार्केट इज बेटर नोन ॲज अ प्लेस फॉर लार्ज इन्स्टिट्युशन और गव्हर्नमेंट टू मॅनेज देअर शॉर्ट टर्म नीड्स म्हणजे सरकारच्या किंवा मोठ्या इन्स्टिट्युशन म्हणजे इवन बँकांच्या शॉर्ट टर्म नीड्स पूर्ण करणार मार्केट म्हणजे काय आहे तर मनी मार्केट आहे हा एव्हर इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स हॅव ऍक्सेस टू द मार्केट थ्रू वरायटी ऑफ डिफरंट सिक्युरिटीज म्हणजे जरी हे गव्हर्नमेंट आणि लार्ज च्या शॉर्ट टर्म नीड्स पूर्ण करणार मार्केट असलं तरी सुद्धा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स कॅन ऍक्सेस टू द मार्केट थ्रू डिफरंट सेक्युरिटीज व्हरायटी ऑफ डिफरंट सेक्युरिटीज मनी मार्केट इज अ कॉम्पोनंट ऑफ फायनान्शियल मार्केट फॉर ऍसेट इन्वॉल्व्ह इन शॉर्ट टर्म बॉरोईंग अँड लेंडिंग विथ ओरिजिनल मॅच्युरिटी फॉर वन इयर ऑर शॉर्टर टाइम फ्रेम्स म्हणजे अशा प्रकारे मनी मार्केट हे फायनान्शियल मार्केटचं एक कॉम्पोनंट आहे ज्यामध्ये ऍसेट्स असतात त्याची शॉर्ट टर्म मॅच्युरिटी असते किंवा लेंडिंग जे असते ते शॉर्ट टर्म असतं ओरिजिनल मॅच्युरिटी ऑफ वन और शॉर्टर टाइम फ्रेम म्हणजे काय एक वर्ष किंवा एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्हणून ह्या ले, मार्केटमध्ये लेंडिंग केलं जातं किंवा इन्व्हेस्टमेंट केले जातात बघा परत एकदा सांगते मनी मार्केट हे होलसेल डेप्ट मार्केट आहे इट इज इट हॅज लो रिस्क अँड हाय लिक्विडिटी हे विशेष आहे त्याच रिस्क कमी लिक्विड हायली लिक्विड शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट आहेत दिस मार्केट इज अवेलेबल फॉर पिरियड रेंजिंग फ्रॉम अ सिंगल डे अप टू इयर एका दिवसासाठी सुद्धा आणि किंवा एका वर्षापर्यंत म्हणजे काही बँका असतात बघा त्यांना कॅश रिझर्व्ह रेशिओ मेंटेन करावा लागतो आणि तो कॅश रिझर्व्ह रेशिओ मेंटेन करण्यासाठी समजा पैसा कमी पडत असेल एखाद्या दिवसासाठी तर त्यावेळेला त्या, त्या बँका काय करतात तर मनी मार्केट मार्केटमधना पैसे उसने घेतात मनी मार्केट ट्रेडिंग इन मनी मार्केट इन्वॉल्स ट्रेझरी बिल्स कमर्शियल पेपर बँकर्स ऍक्सेप्टन्स सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट फेडरल फंड्स शॉर्ट लिवड इट प्रोवाइडस लिक्विडिटी फंडिंग फॉर ग्लोबल फायनान्शियल सिस्टम मनी मार्केट इज डिवायडेड इंटू फोर पार्ट मुख्य मनी मार्केटचे चार पार्ट आहेत कॉल मनी मार्केट कमर्शियल बिल मार्केट ट्रेजरी मिल मार्केट अँड शॉर्ट टर्म लोन मार्केट हे चार पार्ट मनी मार्केटचे होतात स्टूडेंट्स सो फार वी हॅव डिस्कस अबाउट ऑर्गनाईज फायनान्शियल मार्केट now we will discuss here about unorganized financial market ata unorganized financial market mhanje kay ja market var konache hi supervision nasto control nasta konache hi in the sense rbi cha kivha sebi cha control kivha supervision nasto asha ya government cha supervision nasto this market is called financial unorganized financial market अनऑर्गनाईज फायनान्शियल सिस्टम कम्प्राइजेस ऑफ रिलेटिव्हली लेस कंट्रोल म्हणजे कंट्रोल नसून अजिबात कंट्रोल नाही असं नाही लेस कंट्रोल मनी लेंडर्स म्हणजे ज्यांच्यावर कमी कंट्रोल असत किंवा इंडिजिनियस बँकर उदाहरणार्थ सांग दे बँका म्हणजे सावकार चिट फंड निधीज लँड लँडलॉर्ड्स एटसेट्रा बघा आपले ह्यांचे काही जणांचे महिलांचे काही बचत गट असतात बचत गट म्हणजे बचत गट नव्हे काहीतरी त्याला एक शब्द आहे की त्या दहा बायका एकत्र येतात दर महिन्याला शंभर रुपये काढतात चिठ्ठी काढतात आणि त्या चिठ्ठीतनं ज्याचं नाव येईल त्याला समजा दहा बायका आहेत तर शंभर रुपयाचे एक हजार झाले मग आज चिठ्ठ्या टाकल्या चिठ्ठ्या टाकल्यानंतर एकाची चिठ्ठी उचलतात त्या जिचं नाव असेल तिला हे हजार रुपये देतात कर्जाऊ म्हणून तिने म ते वर्षभर वापरायचे त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्याला पण पुन्हा शंभर रुपये भीही म्हणतात त्याला आपल्या आपल्याकडे भीही तो चिट फंड आहे निधीज लँड लँडलॉड हे दीज आर ऑल अन सेक्टर दिस पार्ट इज नॉट डायरेक्टली कंट्रोल बाय आरबीआय आरबीआय च नियंत्रण नसतं इट कव्हर्स मेजॉरिटी ऑफ रुल्स रुरल फायनान्शियल सिस्टम म्हणजे ग्रामीण भागात हे जास्त प्रमाणात चालतं हाऊ एव्हर दे आर ऑल्सो गवर्न बाय रुल्स अँड रेग्युलेशन सो विदिन द ऑर्बिट ऑफ मॉनेटरी अथॉरिटी म्हणजे ह्याच्यावरही रूल्स रेग्युलेशन असतात पण मॉनिटरी अथॉरिटीचे काही नियंत्रण आहेत पण थोडंफार खूप जास्त नाही आहे इंटरमिडियरीज इन इंडियन फायनान्शियल सिस्टम म्हणजे मद भारतीय फायनान्शियल सिस्टम मध्ये मध्यस्थ कोण कोण आहेत आणि हे मध्यस्थ कुठच्या मार्केट मध्ये असतात त्यांचा रोल काय या आहे याविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत पहिला आहे स्टॉक एक्सचेंज तर स्टॉक एक्सचेंज कुठच्या मार्केटमध्ये कॅपिटल मार्केटशी रिलेटेड स्टॉक एक्सचेंज आहे आणि सेकंडरी मार्केट टू सेक्युरिटीज सेकंडरी मार्केटमध्ये त्यांचा रोल आहे इन्व्हेस्टमेंट बँकर या इन्व्हेस्टमेंट बँकर नावावर कळतं कॅपिटल मार्केट मध्ये काम करतात तसंच क्रेडिट मार्केट मध्ये काम करतात कॉर्पोरेट ऍडवायझरी सर्व्हिसेस इश्यूड सिक्युरिटीज हे इन्व्हेस्टमेंट बँकर जे आहेत ते ऍडवायझरी सर्व्हिसेस कॉर्पोरेटला प्रोव्हाइड करतात आणि सिक्युरिटी मध्ये काम करतात अंडर रायटर्स हे सुद्धा एक मध्यस्थ आहेत दे आर वर्किंग इन कॅपिटल मार्केट अँड मनी मार्केट सबस्क्राईब अनसबस्क्रिप्ड अनसबस्क्राईब पोर्शन ऑफ द सेक्युरिटीज म्हणजे ज्या सेक्युरिटीजचं सबस्क्रिप्शन झालं नाही त्या सेक्युरिटीज सबस्क्राईब करण्याचं काम हे अंडर रायटर करतात रजिस्टार्ड डिपॉझिटरीज अँड कस्टोडियन कस्टोडियन हा म्युच्युअल फंडशी रिलेटेड आहे या दे वर्क इन कॅपिटल मार्केट ओनली इश्यू सेक्युरिटीज टू द इन्वेस्टर्स ऑन बिहाफ ऑफ कंपनी अँड हँडल शेअर ट्रान्सफर ऍक्टिव्हिटी कोण हे सगळं करत सिक्युरिटी इश्यू करायच्या कंपनीच्या बिहाफने आणि शेअर ट्रान्सफरच्या ऍक्टिव्हिटी हँडल करायचं काम डिपॉझिटरीज कस्टोडियन आणि रजिस्टार करतात त्याच्यानंतर प्रायमरी डीलर्स सॅटेलाइट डीलर्स दे आर वर्किंग इन मनी मार्केट मनी मार्केट मेकिंग इन द गव्हर्नमेंट सेक्युरिटीज आणि लास्ट इंटरमिडियेट इज फॉरेक्स डीलर दे वर्क इन फॉरेक्स मार्केट इन्शुअर एक्सचेंज ऑफ एक्सचेंज इन करन्सीज म्हणजे करन्सी ज्या आहेत त्यांच्या एक्सचेंजशी रिलेटेड काम करतात लास्ट वन फायनान्शियल असेट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनेक वेगवेगळ्या संकल्पना या फायनान्शियल मध्ये आपण बघितले असतील ऑर्गनाइज फायनान्शियल मार्केट अनऑर्गनाईज फायनान्शियल मार्केट त्याच्यानंतर आता इथे आपण पाहणार आहोत फायनान्शियल ऍसेट हे काय आहे इन एनी फायनेन्शियल ट्रान्झॅक्शन देअर शुड बी क्रिएशन ऑफ फायनान्शियल ऍसेट कोणतेही तुम्ही फायनेन्शियल ट्रान्झॅक्शन केलात तर फायनेन्शियल ऍसेट तयार होतं इट इज द बेसिस प्रोडक्ट ऑफ एव्हरी फायनान्शियल सिस्टम इट इज द वन विच इज यूज फॉर फर्दर प्रोडक्शन अँड कन्झम्पन ऑफ गुड्स फॉर अर्निंग इनकम फायनान्शियल ऍसेट कशाला म्हणतात विच इज यूज फॉर फर्दर प्रोडक्शन म्हणजे जे आपण प्रोडक्शन कन्झम्पन ऑफ गुड्स आणि अर्निंग इनकम साठी जे ऍसेट वापरतो त्याला फायनान्शियल असं म्हणतात फायनान्शियल आर क्लासिफाइड इनटू टू पार्ट्स आता इट इज बी इजिली ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर विदाउट मच ऑबस्टॅकल्स इट इन्क्लुड्स आता हे फायनान्शियल असेट म्हणजे काय शेअर्स डिबेंचर्स बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज ट्रान्सफर करू शकतो इट इज कॉल्ड मार्केटेबल ऍसेट बघा परत एकदा सांगते फायनान्शियल ऍसेट विच इज युज फॉर फर्दर प्रोडक्शन पुन्हा प्रोडक्शन साठी वापरलं जातं त्याला आपण फायनेन्शियल फर्दर प्रोडक्शन साठी जे वापरलं जातं त्याला आपण फायनान्शियल ऍसेट असं म्हणतो मार्केटेबल फायनान्शियल अॅसेट म्हणजे काय ज्या सहज ट्रान्सफरेबल फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन विदाऊट एनी की शेअर्स डिबेंचर्स मार्केटेबल फायनान्शियल अॅसेट गव्हर्नमेंट सेक्युरिटी नॉन मार्केटेबल सेक्युरिटीज आता नॉन मार्केटेबल सेक्युरिटीज काय इफ द ऍसेट कॅनॉट बी ट्रान्सफर इझिली देन इट इज कवर्ड अंडर दिस पार्ट म्हणजे जे असेट आपण सहज ट्रान्सफर करू शकत नाही ते यामध्ये येतात इट इन्क्लुडस इन्शुरन्स पॉलिसी आपण इन्शुरन्स पॉलिसी काढली तर मार्केटेबल आहे का नाही तसंच नॅशनल सेविंग सर्टिफिकेट पेन्शन और बँक डिपॉझिट एटसेट्रा सो स्टुडंट टुडे वी हॅव डिस्कस अबाउट ऑर्गनाईज फायनान्शियल मार्केट अनऑर्गनाईज फायनान्शियल मार्केट organized financial market comprises of financial institution banking system cooperative system financial instrument etc it can be further divided as capital market and money market capital market is a market where long term securities are traded and money market is a market for short term securities long term securities it means that the securities comprises form ओवर द इयर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या सेक्युरिटी इट इज कॉल्ड लॉंग टर्म सेक्युरिटीज आणि एका एक दिवसापासून एका वर्षापर्यंतच्या सेक्युरिटीज इट इज कॉल्ड शॉर्ट टर्म सेक्युरिटीज अनऑर्गनाईज सेक्टर मीन्स वेअर रूल्स अँड रेग्युलेशन्स आर नॉट सेटअप फॉर धीस सेक्टर नो कंट्रोल Or supervision by SEBI or RBI such as indigenous banker cheat funds, <coughs> landlords etc we have also discussed about financial asset financial asset can be divided into two parts marketable asset and uh, non marketable securities मार्केटेबल ॲसेट म्हणजे काय विच कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन इझिली इट इज कॉल्ड मार्केटेबल ॲसेट त्याच्याविरुद्ध विच कॅनॉट बी ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन इट इज कॉल्ड नॉन मार्केटेबल सेक्युरिटीज ऑर फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स पॉलिसी इन्शुरन्स पॉलिसी एकाच माणसाच्या नावावर काढली असेल इट कॅनॉट बी ट्रान्सफरेबल फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन सो स्टुडंट Thank you for today. Happy learning to you. We will meet again. Good day.